विनोद निकोले. अध्यक्ष महोदय, आदिवासी विभागाची जी लक्षवेधी लागली अतिशय महत्वाची आहे. आताच मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की जी काय 2001 विद्यार्थ्यांची ठेवलेली अट रद्द करून 1 ते 100 विद्यार्थ्यांचे एक मागे सहाय्यक शिक्षक याप्रमाणे सुधारणा झाली पाहिजे. त्याचप्रमाणे काही विषय असे आहेत की ज्या आज आश्रमशाळा आहेत आदिवासी विभागाच्या, अध्यक्ष महोदय, माझ्या पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू प्रकल्प आणि जव्हार प्रकल्प असे 2 प्रकल्प येतात. शासकीय आश्रमशाळेची संख्या 33 आहे, अनुदानित आश्रमशाळेची संख्या 21 आहे. हे डहाणू प्रकल्पामध्ये आहे. जव्हार प्रकल्पामध्ये शासकीय आश्रमशाळेची संख्या 30 आहे आणि अनुदानित आश्रमशाळेची संख्या 18 आहे. अशा प्रकारे आज साधारणतः या आश्रमशाळांमध्ये 60,000 वरती विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता आता शाळा सुरू झालेल्या आहेत. 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना, त्यानंतर 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 11वीमध्ये प्रवेश मिळत नाही. असे अनेक विद्यार्थी हे आज आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या कार्यालयावर येतात आणि शिफारसी घेऊन प्रश्न विचारतो. अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारतो. ह्या शिफारसी घेऊन गेल्यानंतर सुद्धा तिथे त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, तर हे असे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात, शिक्षणापासून वंचित राहतात, यांच्यासाठी आपण काय सुरू करणार आहात? दुसरा माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, की आज या आश्रमशाळांमध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये अजूनही पेशा भरती झाली नाही. गेल्या 5 वर्षापासून आम्ही सर्व पालघर जिल्ह्यातले विधानसभा सदस्य ओरड करतोय की पेशा भरती झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, 13 ऑक्टोबर 2023 ही प्रक्रिया झाली आणि त्यांना नियुक्ती देण्यात आली. परंतु ती नियुक्ती दिल्यानंतर त्यांच्या हातात ते नियुक्तीपत्र दिलं आणि तत्काळ ती नियुक्ती रद्द करण्यात आली. तर ही कशाच्या आधारे रद्द करण्यात आली, हे एक उत्तर द्यावं. आणि लवकरात लवकर तुम्ही पेशा भरती करणार आहात, कधीपर्यंत करणार आहात, हे उत्तर द्यावं. हे माझे 2-3 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये 10वीची मुलं पास झाली आणि 11वीला त्यांना आश्रमशाळेमध्ये प्रवेश मिळत नाही. एकंदरीत हे चित्र पाहिल्यानंतर आम्ही 44 नवीन 11वीच्या क्लासेसला म्हणजे तुकड्यांना आपण मान्यता दिलेली आहे आणि त्याची प्रक्रिया आता आचारसंहिता उठली, त्याच्यामुळे आपण त्यांना ते आदेश देतो आहे. त्याचबरोबर तिथे गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत ज्याच्यामध्ये 10वी आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण मंत्रिमंडळासमोर या 8 दिवसामध्ये जाऊन त्या ठिकाणी जिथे 10वी आहे तिथे 11वीला आपण मान्यता देतो आहे. आणि त्याचबरोबर नवीन ज्या काही पात्र शाळा अनुदानित शाळा आहे त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी लवकरच मंत्रिमंडळासमोर जाऊन मान्यता आम्ही देतो आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी सांगितलं जी काही पेशा भरती झालेली आहे त्या पेशा भरतीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी बाकीची भरती करता आली नाही, तरी लवकरच कोर्टाच्या समोर जाऊन त्याच्यावर निकाल लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. सुनील भुसारा.